नमस्कार, मी प्रेरणा परब। आता आपण उभा आहोत तुळशीबाग सार्वजनिक मित्र मंडळाकडं आणि हा मानाचा चौथा गणपती आहे। माझ्यासोबत आता मंडळाचे अध्यक्ष आहेत। सर काय झालं? मी शिल्पकार विवेक खटावकर, मी तुळशीबाग गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचा अध्यक्ष। आज ह्या अत्यंत आनंद होत आहे, उत्सवाची सुरुवात आज झालेली आहे। मानाचा चौथा गणपती म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध असलेला हा महागणपती आज आपण पाहत आहोत। ह्या सर्व आमचे कार्यकर्ते आज आपल्यासमोर उभे आहेत। त्याच्यामध्ये आमचे उपाध्यक्ष विनायक कदम आहेत, कार्याध्यक्ष विकास पवार आहेत, विजेंदर नितीन पंडित आहेत, अनिल भोसले आहेत, सुभाष पवार आहेत, या मंडळाची इथे काम करायला जी सुरुवात केली ते माझे वडील प्राध्यापक डी एस खटावकर यांनी 1952 साली पहिल्यांदा हालता देखावा इथे सादर केला गेला आणि त्याचपासून पुढे अखंडपणे ही देखाव्यांची परंपरा ही पुणे शहरामध्ये चालू झाली। इथे पौराणिक देखाव्यांची परंपरा असलेलं मंडळ म्हणून हे नावारूपाला आलं। पुढे कालांतराने बदल होत गेले, वेगवेगळी माध्यमं वापरली जाऊ लागले, वेगवेगळे प्रयोग होऊ लागले, असंख्य विद्यार्थी याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी इथं शिकायला येत असत, काम करायला येत असत। ह्या संबंध प्रयोगशीलतेमधनं एक वेगळं असं स्वरूप सजावटीचं इथं निर्माण झालं। पुढे काळ बदलत राहिला, आमच्या ह्या संबंध मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला कार्यकर्ता हा एक कलाकार म्हणून काम करत असतो। आणि आणखी एक तुम्हाला महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आज इथे आज तिसरी पिढी या मंडळामध्ये काम करत आहे। अशी पिढीजात परंपरा लाभलेलं हे पुण्यातलं एकमेव मंडळ आहे असं मला वाटतं। आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती सरांच्या हातून साकारलेली आहे, तर तेव्हाच्या वेळेचा सगळा काय अनुभव सांगा? गंमत अशी झाली की आमच्या कार्यकर्त्यांचा खूप मोठा आग्रह होता। त्यावेळेला मी मुंबईमध्ये शिकायला होतो जे जे स्कुलामध्ये 1988 साली ज्यावेळेला मी पुण्यामध्ये आलो शिकतो त्यावेळेला आमच्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आज त्यातले बरेच कार्यकर्ते इथं हजर आहेत। विकास पवार आहेत, विनायक कदम आहेत, आमचे राजू पवार आहेत। ह्या मंडळींनी आग्रह धरला की आपल्याला पुण्यातली सगळ्यात भव्य दिव्य मोठी अशी मूर्ती साकार करायची, मग ती कशी करावी, त्याचं रूप कसं असावं, त्याचं वैशिष्ट्य काय असावं, असा सगळा विचार केल्यानंतर आम्ही ही हेमाडपंथी पद्धतीची मूर्ती बनवायची आणि पुण्यामधली ती सगळ्यात भव्य मूर्ती असावी असा एक ध्यास घेतला। आणि त्या काळात अखंडपणे 2 महिन्यांमध्ये ही आपल्या समोर असलेली फायबरग्लासमधली मूर्ती तयार झाली, जिला आज जवळजवळ 32 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे। आणि अशा ह्या परंपरेमध्ये काम करत असताना ज्यावेळेला 2000 साली मंडळाची शताब्दी साजरी केली गेली त्यावेळेला सगळं ह्या मंडळाचं स्वरूप आमचं बदललं गेलं। कार्यकर्त्यांची नवीन पिढी निर्माण झाली, कार्यकर्ते उत्साहाने जोमाने काम करू लागले। वैशिष्ट्य सांगा, या संबंध तुळशीबाग सारख्या बाजारपेठेमध्ये आम्ही उत्सव साजरा करत असताना फक्त 10 दिवसाचा उत्सव साजरा न करता आम्ही वर्षभर कार्यरत असतो, वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम आम्ही इथं राबवत असतो। मग आमचे नितीन पंडित आहेत, विनायक कदम आहेत, विकास पवार यांच्या कल्पनेमधनं अनेक सामाजिक उपक्रम आम्ही इथं राबवत असतो। आणि वैशिष्ट्य असतं, आज महिलांसाठी प्रसिद्ध असलेली एवढी मोठी बाजारपेठ या मंडळामध्ये एक दिवस आणि महिलांचा दिवस म्हणून साजरा करत असतो। यंदाच्या उत्सवामध्ये 18 तारखेला हा महिलांचा दिवस साजरा होणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत संपूर्ण मंडळ महिलांच्या ताब्यात असतं। एकही पुरुष कार्यकर्ता या मंडळात, सगळ्या महिला कार्यकर्त्या संबंध दिवसभर इथं कार्यरत असतात। सकाळी आतरव पठण होतं, विशिष्ट एरियामध्ये काम करणाऱ्या महिलांचा गौरव इथं केला जातो। पुण्याच्या आदरणीय महापौर साहेब यांच्या हस्ते आम्ही त्यांना गौरव करत असतो आणि हे सगळ्या महिला राबवत असतात। या संबंध गणपतीचे विसर्जन मिळवण्यामध्ये जर आपण पाहिलं तर महिलांचा सहभाग हा फार मोठा असतो। एका अर्थाने म्हणायला गेलं तर हे तुळशीबाग मंडळ हे तुळशीबाग व्यापारी संघटनेचं मंडळ आहे असं केव्हा केव्हा आम्हाला म्हणावंसं वाटतं। कारण इथला सगळा व्यापारी वर्ग नेहमीच आमच्या बरोबर पाठीशी असतो, तो इथे कार्यरत असतो। नक्की सर, आणि यंदाचं हे 158 वर्ष काय सांगा सर, आज प्रतिष्ठापना पुण्याच्या हस्ते झाली, आज काय सोहळा पार पडला? अक्कलकोटचे अन्नचे प्रमुख क्षेत्रातले जन्मेजी राजे भोसले यांच्या हस्ते अतिशय छान याच्यामध्ये प्रतिष्ठापना झाली आणि आमाला खूप आनंद झाला की सगळ्यांच्या विनंतीला त्यांनी मान घेऊन ते आली आणि आजची आम्हाला प्रतिष्ठापना सुंदर झाली। आणि सर काय सांगाल त्याच्याविषयी? बोला बोला। खऱ्या अर्थाने आता पुणे शहरामध्ये हा चांदीचा गणपती म्हणून ओळखला जातो,
आणि आज आपण इथं बघतोय की चांदीच्या आभूषणामध्ये एक मैरप असेल, जवळपास 81 किलो वजनाची ती मैरप केलेली आहे. त्यानंतर पुणे शहराचं महत्वाचं आकर्षण म्हणजे जो चांदीचा मुकुट आहे तो साधारणतः तुम्हाला असं दिसतो फक्त 5 फूट उंचीचा आहे. म्हणजे पुणे शहरामध्ये सर्वात मोठ्या मूर्तीला मोठा मुकुट असं ते वैशिष्ट्य झालं. आणि लोकांना प्रत्येक वर्षी अट्रॅक्शन असतं की ह्या गणपती मंडळामध्ये दरवर्षी काही ना काही चांदीचं आभूषण भक्तांकडनं बाप्पाला समर्पित होतं. यंदाच्या वर्षी मंडळाने ह्या 5 किलो चांदीच्या पादुका बनवल्या आहेत आणि भविष्यामध्ये चांदीची पालखी करण्याचा आमचा मानस आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं तुमची बागेचा महागणपती हा चांदीचा गणपती म्हणून आता पुढे ओळखला जाईल असा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे. नक्की. आता माझ्यासोबत एक यंग कार्यकर्ते आहेत. आता आपण उभा आहोत मानाचा चौथा गणपती तुळशीबाग. गणपती बाप्पा गणेश गणेश पोलीस नावाशी कनेक्ट रहा आणि मानाचे 5 गणपती आणि इतर 10 दिवस लाईव्ह तुम्ही पाहणार आहात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. नमस्कार.